नमस्कार पुरेंद्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आजच्या ठळक बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सासवड येथे प्रचंड मोठी जाहीर सभा स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन सोडवणार विमानतळाचा प्रश्न गुंजवणीच्या पाण्यासाठी पन्नास कोटी निधी मंजूर करणार देवाची उरुळीसाठी चार लाख लोकांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी पंचवीस कोटी निधी मंजूर करणार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बोब गाव येथे वनविभाग व येवले चहाचा वनमहोत्सव संपन्न निसर्गाचा ढळलेला समतोल सावरायचा असेल तर निसर्ग संगोपनाच्या इतर उपायांसोबतच वृक्ष लागवड व त्याचे संगोपन करणे अत्यावश्यक आहे असे मत वनविभाग भोरच्या उपविभागीय वनाधिकारी आशा भोंग मॅडम यांनी व्यक्त केले जेजुरी राक नेरा या मार्गावर आजपासून एस टी बस सेवा सुरू निरेमध्ये राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याच्या निरा येथील शिवाजी चौकात निषेध करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भैयासाहेब खाटपे व सरपंच तेजस्वी काकडे उपसरपंच राजेश काकडे ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण सुनील चव्हाण प्रमोद काकडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असलेल्या गाड्यांना तिरुपती देवस्थानमध्ये प्रवेश ट्रस्टची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेजुरीमध्ये आज घेतले खंडेरायाचे दर्शन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिला दिलासा ताकी जेजुरी शहर विकास आराखड्याला निधी देणार असल्याची घोषणासुद्धा त्यांनी यावेळी केली तसेच जेजुरीगड विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले शहाजी बापूंचा उद्धव ठाकरेंना सवाल आदित्य ठाकरे यांच्यावर काही संस्कार केले आहेत की नाही की लहानपणी ते गल्ली बोळात फिरत होते अशा शब्दात बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर सासवड येथील जाहीर सभेत केली टीका शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस रविवारी एकाच मंचावर ओ बी सी मेळाव्याला करणार संबोधित राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी याबाबतची माहिती दिली येत्या सात ऑगस्ट रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये ओबीसींचा मेळावा होणार आहे शरद पवार यांच्या हस्ते या मे मे मेळाव्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे येत्या पाच वर्षात दहीहंडीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल आमदार प्रताप सरनाईकांचं मोठं विधान ठाण्यात अनेक वर्षापासून मोठ्या उत्साहात दहीहंडीचा उत्सव साजरा करणाऱ्या आमदार प्रताप सरनाईक यांनी मोठं विधान केलं आहे येत्या पाच वर्षात दहीहंडीचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होईल असं म्हटलं आहे काँग्रेसचे शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा या शिष्टमंडळात झिशान सिद्दीकी रवी राजा आमिन पटेल आणि काँग्रेसचे इतर नेते यांचा सहभाग होता या भेटीत मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई महापालिकेची नवी वॉर्ड रचना रद्द करण्याची मागणी केल्याचे यावेळी मिलिंद देवरा यांनी मीडियाशी संवाद साधताना स्पष्ट केले राऊतांच्या अडचणी वाढणार ईडीची मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर आता पुन्हा त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे गोंदवले येथे सातारा लातूर महामार्गावर तिहेरी अपघात गोंदवले खुर्द जवळ आज दुपारी दीडच्या सुमारास तिघे तरुण जागेवरच ठार झाले तर इतर दोघे गंभीर जखमी झाले हा अपघातात सुदैवाने पाच वर्षाच्या मुलाला कसलीही इजा झाली नाही सर्व मृत पळशी तालुका मान येथील रहिवासी आहेत पुणे महापालिका करणार पाच लाख तिरंगा झेंड्याचे मोफत वाटप भारताला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याने केंद्र व राज्य सरकारतर्फे भारतीय अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे त्यासाठी पुणे महापालिकेकडून पाच लाख झेंडे मोफत वाटप केले जाणार आहेत यातील काही झेंडे घरोघरी जाऊन वाटप केले जाणार आहेत क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत सुमारे तीनशे केंद्रावरही त्याची व्यवस्था केली जाणार आहे दिल्ली विमानतळावर मोठा अनर्थ टळला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे मंगळवारी दिल्ली विमानतळावर एक कार थेट इंडिगो विमानाच्या चाकाजवळ येऊन थांबली धडक झाली नाही या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत ही कार गो फर्स्ट एअरलाईनची होती ही घटना विमानतळाच्या टी झेडच्या स्टँड क्रमांक दोनशे एक वर झाली त्याबाबत सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे डी जी सी ए या प्रकरणाची चौकशी करत आहेत जी एस वरून खासदार सुप्रिया सुळेंचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर निशाणा दोन हजार चोवीसपर्यंत रस्ते अपघाताची संख्या होईल अर्धी नितीन गडकरींचा मोठा दावा दरवर्षी पाच लाख रस्ते अपघातात जवळपास एक पॉईंट पाच लाख लोकांचा मृत्यू होतो आणि तीन लाखहून अधिक लोक जखमी होतात सासवड बार असोसिएशनच्या वतीने सासवड येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी निधीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती ॲडव्होकेट भोईटे व ॲडव्होकेट भारंबे यांनी दिली पुरंदर न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद